आपलं स्वागत पवित्राच्या ठळक घडामोडी। तिसरी देखील मुलगी झाली। या कारणास्तव जन्मदात्या आईने 10 दिवसाच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। नाशिकच्या आडगाव परिसरात हा प्रकार घडला। मुलगा हवा या हट्टासातून अनेकदा स्त्रीभ्रूण हत्येसारखे प्रकार समोर येत असतात। नाशिकमध्ये त्या जन्मदात्या आईनेच गळा दाबून मुलीची हत्या केली। अनुजा काळे असे या आईचे नाव आहे। या घटनेनंतर मुलीची हत्या करणाऱ्या पत्नी विरोधात पतीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली। यानुसार आरोपी अनुजा काळे हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली। दरम्यान या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साविंद्रा गावच्या पाठीमागे असलेल्या गायत्री नगर येथे तिघे शूटर्स मोठा घातपात करणारे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली असता यानुसार पोलिसांनी सापळा रचत तिघांना अटक केली आणि आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक गावठी कट्टा आणि 12 जिवंत काडतुसे असा 83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अहमदाबाद गांधीनगर येथील भाजप आमदार बलराम थवानी यांनी भर रस्त्यात महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। नीतू तेजवानी असे या महिलेचे नाव असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाग प्रमुख आहेत। त्या बऱ्याच दिवसांपासून पाण्यासाठी आंदोलन करत होत्या। यावेळी महिलेला आमदाराकडून भर रस्त्यात मारहाण केली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदाराने लगेचच घटनेवर माफी मागितली। लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवर लक्ष करत शंका उपस्थित केली होती। त्या शंकेचं निरासन करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर मिश्किल टीका केली। शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली, यावर नाचता येईना अंगण माकडं अशी टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली। ते वर्ध्यात खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होते। निवडणूक जिंकता येत नाही त्यामुळे ईव्हीएमला दोष दिला जात आहे असेही ते यावेळी म्हणाले। नाचता येईना अंगण वाकडं ही मन यातूनच आहे। निवडणुका जिंकता येईना ईव्हीएम मशीनवर त्याचा दोष दिला। धूळ थी चेहरे पे और आयना साफ करते रे असं यांचं साधारणतः राजकारण सुरू झालं आहे। 47 वर्ष 2 महिने 1 दिवस राज्याची सत्ता यांच्या हातात होती, 52 वर्ष देशाची सत्ता होती। आजही या 47 वर्षात यांना असा दावा करता येत नाही आहे की राज्याचे आम्ही 47 वर्षात सारे प्रश्न सोडवू। रक्ताने माखलेले कापसाचे गोळे आढळल्याचे प्रकरण ताजे असतानाच असंच आणखी एक प्रकार समोर आला। पुण्यातील प्रसिद्ध एसपीस बिर्याणी हाऊसच्या बिर्याणीमध्ये अळ्या आढळल्यामुळे खळबळ उडाली। या प्रकरणी ग्राहकाने हॉटेल प्रशासनाकडे तक्रार केली असता त्यांना उद्धटपणे उत्तर देण्यात आले। दरम्यान माझ्या हॉटेलला 25 वर्ष पूर्ण झाले, आजपर्यंत प्रत्येक ग्राहकाला चांगली सेवा देण्यात आली। तसेच हा प्रकार पाहता माझ्या विरोधात कोणीतरी षडयंत्र रचले आहे अशी प्रतिक्रिया हॉटेलचे मालक जवान चोरगे यांनी दिली। काय हे असं खेळ होत खायचं काय आम्ही काय एक मिनिट सगळं आम्ही आळी त्याच्यात फेमस आहे ना तुमची बिर्याणी। पिंपरी चिंचवड येथे विश्व हिंदू परिषदेतील मुलींनी एअर रायफलचे ट्रिगर दाबत हातात तलवारी घेत शोभायात्रेत सहभागी झाल्या। या प्रकरणी पिंपरी चिंचवड मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या शोभायात्रेत 200 ते 250 कार्यकर्ते सहभागी झाले होते। यमुनानगर येथील अंकुश चौक ते ठाकरे मैदान दरम्यान ही शोभायात्रा काढण्यात आली होती। तसेच या शोभायात्रेत 4 मुलींच्या हातात रायफल आणि 5 मुलींच्या हातात तलवारी असल्याचे निदर्शनात आले। आदिवासी मानदेन वागलू जातीचे प्रमाणपत्र वेळेत मिळत नाही व सुधारित प्रमाणपत्र करून देण्याच्या मागणीसाठी या समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। या आंदोलनात मंदेर वाघलू समाजाकडून प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत जिरेवाड, डॉक्टर संजय नाईड नवार, प्राध्यापक मार्लेवाड, पी जी सोमवाड जयवंत व पदाधिकाऱ्यांनी उपोषणार्थ सहभागी झाले होते। बेमुदत उपोषण नांदेड जिल्ह्यातील सर्व 8ही उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर व नांदेड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या रास्त मागण्यासाठी उपोषण आम्ही बसलेलो आहोत। सर्व मनेरवालू समाज प्रत्येक उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून आपल्यावर होत असलेल्या जे काही जात प्रमाणपत्राचा प्रस्ताव उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून निकाली निघत नाहीत। मनेरवालू जमातीचे प्रमाणपत्र
वेळेमध्ये दिले जात नाहीत, विनाकारण मनेरवालू जमातीवर एक अनेक डॉक्युमेंट देऊनसुद्धा व 2001 कायदा 2003 कायदा 50 वर्षाखालचा पुराव्याची आवश्यकता नाही म्हणत असतानासुद्धा त्यांनी 50 वर्षाखालचा पुरावा दिला पाहिजे, यालामध्ये पुरावा नाही म्हणून आमचे प्रस्ताव फेटाळले जातात, हा एक अन्याय आहे. दुसरी गोष्ट, अनेक हायकोर्टाने उच्च न्यायालयाने अनेक शेकडो बांधवांचे WCV करून सुधारित प्रमाणपत्र देण्याचे आदेश जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी या अधिकाऱ्यांना दिले असतानासुद्धा आमचे प्रमाणपत्र हे सुधारित करून देत नाहीत, हा एक अन्याय. अशा दोन मागण्या आम्ही मान्य जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी ह्या साहेबांनी कराव्यात म्हणून आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज मुंबई डेस्क. मोबाईलवर गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाल्याने एका 16 वर्षीय मुलाला आपला डोळा गमवावा लागला. कोल्हापूर येथील कागल तालुक्यात ही घटना घडली. अमोल दत्तात्रय पाटील असे या मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घरातील सर्व मंडळी शेतीच्या कामासाठी गेली असता सकाळी 10 सुमारास अमोल घराच्या उंबरठ्यावर मोबाईलवर गेम खेळत बसला असता थोड्या वेळाने मोबाईल गरम झाला आणि त्याचा स्फोट झाला. मोबाईलच्या पार्टचा तुकडा त्याच्या डोळ्यात घुसला आणि डोळ्याला गंभीर इजा झाली. तातडीने अमोलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याने या घटनेत त्याचा एक डोळा गमावलाय. गेल्या काही दिवसांपासून मोबाईलचा स्फोट होऊन जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मोबाईलचा वापर करताना योग्य खबरदारी घेणं गरजेचं आहे. राघोडी मटका अड्ड्यावर पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी उथळसर येथील बंद असलेल्या महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 7 येथे कारवाई केली होती, मात्र ही तात्पुरती कारवाई नागरिकांना दिलासा देण्यासाठी केली असावी असंच म्हणावं लागेल. या कारवाईतील मुख्य सूत्रधार बाबू लोखंडे व त्याचा मॅनेजर भाऊजी उर्फ कांबळे याच्याकडे मात्र पोलिसांनी सरळ कानाडोळा केलेला दिसत आहे. व या मटक्याचा अवैध धंदा एक तास सुद्धा पोलीस बंद करू शकले नाही. एकंदरच या नाटकीय कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासार्हता हरपलेले दिसत आहे. दरम्यान या अवैध धंद्यांवर होणार का कारवाई का अशाच प्रकारे पोलीस या सर्वांना पाठीशी घालणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. शिर्डी सावळेबीर येथील लोकोबा हनुमान मंदिर हे 750 वर्ष जुने आहे. हे मंदिर जो कोणी भक्त एका रात्रीत गंगेच्या पाण्याने उभारेल त्याला मोठा लाभ होईल अशी आख्यायिका आहे. मात्र एका रात्रीत हे मंदिर उभारणे अशक्य असल्याने ग्रामस्थांनी एकत्रित येत या मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचे ठरवले आहे. हे कोकम ठार शिवारामध्ये हे फार पुरातन 700-750 वर्षापूर्वीचं रोकडेश्वर हनुमानाचं मंदिर आहे. इथं पूर्वी खूप मोठमोठ्या दगडामध्ये मंदिर होतं. आता ते मंदिरही खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्या मंदिरामध्ये रोकडेश्वर हनुमानचे दोन चिरे आणि महादेवाची पिंड असं पुरातन अगदी जुनं यमाडपंथीय पद्धतीचे महादेवाची पिंड होती आणि इथं मोठमोठ्याले खूप झाडं होते. ह्या मंदिरामध्ये याचे 700-750 वर्षापूर्वीचं हे मंदिर असल्याचं आमचे पूर्वज सांगतात. इथं ह्या कोकमठाण आणि सावळवीर ह्या गावचं हे खूप जागृत देवस्थान मानल्या जातं आणि इथं प्रत्येक सणावाराला इथं आमचे लोक नैवेद्य पाणी करतात. आम्ही त्यांची पूर्वी जे आमचे पूर्वजांची सेवा जी चालू होती ती चालू ठेवलेली होती. परंतु इथं इथली आख्यायिका अशी की हे मंदिर एका रात्रीतून गंगेच्या पाण्याने बांधायचं अशी आख्यायिका असल्यामुळं त्या मंदिराला कोणी हात लावण्याचं प्रयत्न का करीत नव्हतं, धाडस करीत नव्हतं. इथले एक झाड एका माणसाने तोडलं तर ते झाड त्याच्याच कामाला त्यालाच ते जाळायला कामं आलं. अशा प्रकारच्या इथल्या आख्यायिका आहे. इथं कोणत्याही प्रकारची चोरी होत नाही. अनेक वेळा इथं लोकांनी प्रयत्न केला तो काय मंदिर झालं नाही. तर यावेळेस आमच्या सगळ्यांनी
असं ठरवल्यानंतर आम्ही खूप मोठमोठे महाराज, ब्रह्मचारी महाराज असतील, रामगिरी महाराज असतील, सरला बेटातले आणि खूप साधू संतांच्या सल्ल्याने, रमेशगिरी महाराजांच्या सल्ल्याने हे मंदिर करायचं का नाही करायचं आम्ही त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं मंदिर करा, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे साधू संतांनी आम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हे मंदिराचं काम करायचं ठरवलं. आमचं गाव गोदावरी नदी तीरावर असल्यामुळं आमची गोदावरी नदी आमच्या गावातून दक्षिण वाहिनी म्हणून वाहते. आमच्या गावामध्ये अहिल्याबाईने घाट बांधलेला आहे आणि आमच्या गावामध्ये असे पुरातन मंदिरं, खूप खूप पुरातन मंदिर आहे. आमच्या गावामध्ये शुक्राचार्याची समाधी आहे, मंदिर नाही समाधी मंदिर आहे. शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु होते, म्हणजे पूर्वी इथं राक्षस होते. हे दंडकारण्य आहे, हे पूर्वीचं इथं दंडकारण्य असल्यामुळं शुक्राचार्याला शुक्राचार्य या देवाला संजीवनी विद्या प्राप्त होती. आणि संजीवनी विद्या प्राप्त म्हणजे काय, संजीवनी विद्या मंत्र जपल्यानंतर मेलेला माणूस जिवंत होत होता अशी अशी संजीवनी विद्या आमच्या गावामध्ये आहे. आणि आमच्या गावामध्ये शुक्राचार्य कचेश्वर, कचेश्वराच्या आणि शुक्राचार्याची मुलगी देवयानी यांची प्रेम कहाणी या आमच्या गावामध्ये घडलेली आहे. आमच्या गावामध्ये कोपरगावामध्ये राघोबादादा पेशवे राहत होते. राघोबादादा पेशव्यांनी या दैवताला 150 एकर जमीन दिलेली आहे आणि त्या जमिनीचे अध्यक्ष अजीव अध्यक्ष वजीव वकील आहे आणि त्या जमिनीची देखभाल ते पाहतात. या मंदिर देवस्थानचे देवपुजारी आमच्या गावचे गुरव आहे आणि आमचं असं हे पुरातन कालातल पुरातन कालाचे मंदिर शुक्राचार्याचे आणि कचेश्वराचे सरकारना या तीर्थक्षेत्राचा, या दैवताला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन मोठी आर्थिक तरतूद करून या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असा मी तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. आणि आमचं गाव खूप पवित्र तीर्थक्षेत्र आहे, त्याचा जीर्णोद्धार झाल्यानंतर हे गाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकतं असं तुमच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो. तरी सरकारनं या पुरातन मंदिराकडे जरूर जरूर लक्ष द्यावे. आणि शिर्डीपासून अगदी सावळीवर 5 किलोमीटर आणि कोकमठाण 10 किलोमीटर आणि ह्या कोकमठाण गावाचे अशी एकेका इतके म्हणजे गोदावरीच्या तीरी असून आमच्या तिथे संत रामदासी महाराजाचे संत होऊन गेले, खूप मोठे थोर संत जनार्दन स्वामी. आणि आमच्या कोकमठाणमध्ये काशी ईश्वेश्वराचं जे मंदिर आहे त्याचे आमच्या कोकमठाणमध्ये मुद्गलेश्वर महाराज म्हणून आहे, ते भारतामध्ये ते मंदिर भक्त काशीला आहे आणि त्याच्यानंतर आमच्या कोकमठाणमध्ये आहे फुलतांब्याला. आणि त्याच्या त्यापेक्षा शिर्डीला सुद्धा जेव्हा शिर्डीचा रस्ता इथपर्यंत येईल, येणारे पर्यटक जेव्हा या गावाशी जोडले जातील, तुमच्या माध्यमातून जेव्हा लोकांनी माहिती मिळेल तेव्हा हे पर्यटक आमच्या गावाला येऊन आणि ह्या धार्मिक स्थळाची माहिती तुमच्या न्यूजवाल्यांनी घेतली त्याबद्दल तुमच्या न्यूजवाल्यांचे आमच्या दोन्ही पाचही गावातर्फे तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. या बंदला व्यापारी महासंघाचा देखील पाठिंबा मिळाला. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. युवा नेता आशुतोष काळे यांनी हे धरणे आंदोलन केले व या आंदोलनाला व्यापारी महासंघाने देखील पाठिंबा दर्शवला. पण या ठिकाणी सांगितलेलं आहे कोपरगाव नगरपालिकेच्या 8 हेक्टर म्हणजे 22 एकर आमच्या जागेमधून फक्त माती आणि मूळ मुसलायचं आहे, 90,000 माती आणि मूळ मुसलायचं आहे हे ठरलेलं आहे. याच्यामध्ये दगडाचा कुठे उल्लेख नाही, त्याच्यामुळे दगड उचलायचा आहे 25 मीटर खोल जाऊ द्या हा प्रश्नच उद्भवत नाही, लास्टिंग काय करायचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे दगडाचा विषय तिथं त्या ठिकाणी संपला. त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी अंतराचाही विषय काढला. बाकीच्या ठिकाणी समृद्धी महामार्गाचे कॉन्ट्रॅक्टर 100-100 किलोमीटरवर मटेरियल लागत आहे आणि तुम्हाला 13 किलोमीटरपर्यंत काय अडचण आहे, तर त्या क्षणाला तो कॉन्ट्रॅक्टर थोडासा तयार झाला. पण शेवटी मग तो म्हटला का मला मी म्हणजे तुम्ही आमच्या मालकाशी बोला आणि ती गोष्ट आता
खरं काल समृद्धीचे रेड्डी जे आहे ते मालक आहे, त्यांची काल मीटिंग होती. काही कारण समजलं नाही आता काय ते मीटिंगला येत नाही. ती मीटिंग कालची आजवर होती. अजूनपर्यंत त्यांचा काही निरोप आलेला नाही का मीटिंग आहे का नाही आहे का काय त्याचा काय निर्णय होता. आणि म्हणून त्याच्यावर त्या ठिकाणी दबाव असावा. बघा आता ही मीटिंग आहे कलेक्टर साहेबांची मीटिंगचं इतिवृत्त आहे. त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब स्वतः हजर आहे, त्यांचा प्रोजेक्ट मॅनेजर गायत्री दाताराव म्हणून त्याचं नाव आहे तो स्वतः हजर आहे. या ठिकाणी ठराव झालेला आहे, कलेक्टर साहेबांची सही आहे प्रोसिडिंगवर. या ठिकाणी ठराव झालेला आहे 3 मीटर किंवा हार्ड रॉक लागेपर्यंत त्या ठिकाणी मटेरियल उचलून वापरावे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी झालेली कारवाई. आणि NOC मिळवण्यासाठी तहसीलदार आणि प्रांताने त्या ठिकाणी मदत करावी. तर हे कलेक्टर साहेबांसमोर ठरलेलं असताना या गोष्टीचा कारवाई होत नाही तर याचा स्पष्ट मला असं वाटतंय का राजकीय दबाव या ठिकाणी आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहेत. याच्यासाठी त्यांनी कुठलेही प्रयत्न केलेले नाही आणि कुठेतरी काम होताना दिसतंय म्हणून त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला दबावाचा त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. खरं म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टर त्यांनी जे कोपरगाव तालुक्यामध्ये काम घेतलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टचं सबलेटिंग हे अनेक लोकांना त्या ठिकाणी केलेलं आहे. असे लोक हे सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते असं माझं त्या ठिकाणी मत आहे. त्याचे कागदपत्र ज्यावेळेस माझ्याकडे येतील त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या समोर ती सगळी कागदपत्र देऊन हे स्पष्टपणे त्या ठिकाणी मला सांगता येईल. पण आता तरी त्यांचा दबाव आहे लोकप्रतिनिधींचा असं स्पष्ट दिसतंय. कारण ज्या अर्थी कलेक्टर साहेबांसमोर मंजूर करतोय म्हणजे काम करायला तयारी दर्शवतोय आणि नंतर करत नाही हे स्पष्ट त्या ठिकाणी दिसतंय. सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःहून सांगितलं का गाव बंद ठेवायचे. व्यापाऱ्यांनी असंही सांगितलं बेमुदत आम्ही गाव बंद ठेवू. पण आता प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही आजच्या दिवशी गाव बंद ठेवणार आहे. पुढची दिशा आजची मीटिंग होणार आहे का नाही त्याच्यावरनं त्या ठिकाणी पुढे ठरवण्यात येईल. जसं सोमवारी आम्ही इशारा दिलेला आहे कॉन्ट्रॅक्टरला का 8 दिवसामध्ये तुझं काम बंद पाडू, सोमवारी त्याचं काम बंदच पाडणार याच्यावर आम्ही सर्व ठाम आहे. अजून काही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करायचं त्याच्यावर आम्ही सर्व चर्चा करून त्या ठिकाणी आपल्याला सांगू. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.